आमची भूमिका एकदम स्पष्ट अध्यक्ष महाराज, हे सरकार शेतकरी विरोधी अध्यक्ष महाराज, हे कर्मचारी विरोधी, विरोधी पक्ष नेता तुमचं एकच आहे का वेगळं काय? आता तुम्ही अशी परिस्थिती आली की तुम्ही सभात्याग करा तरी कोणी गेलं नाही तिकडे बाहेर, अरे काय ऐका चव्हाण साहेब, नाना भाऊ तुमचे अध्यक्ष आहे, ते वॉकआउट करा बोलले, तुम्ही उठलेत नाही बसले, धन्यवाद तुम्हाला नाना भाऊ। महाराज आपल्याला अध्यक्ष महाराज एक गंभीर गंभीर बाब आहे, अध्यक्ष महाराज तो तुमचा अधिकार होता आणि तुम्ही स्थगन आमचा नाकारला, पण अध्यक्ष महाराज एक गंभीर बाब आहे। अध्यक्ष महाराज नाफेडच्या माध्यमातून तूर आणि हरभरा खरेदी करण्याचा निर्णय झाला, ऑनलाईन त्या ठिकाणी त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं होतं, त्या ठिकाणी शेतकऱ्यांची लाईन लागलेली होती अध्यक्ष महाराज, आणि काल दुपारी 12:30 एकाएक पोलिसांनी क्षेत्रावर लाठीचार्ज करावा, काय राज्य काय हुकुमशाहीकडे चालले अध्यक्ष महाराज, हुकुमशाहीकडे चालले अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यावर अन्नदात्यावर या पद्धतीचा लाठीचार्ज करावा अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल अध्यक्ष महाराज, द्यावं लागेल अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज घटना कशी झाली अध्यक्ष महाराज, नीर अपराध शेतकरी उन्हा पावसात हिवाळ्यात आपलं पीक पिकवतो, या देशाच्या जनतेचं पोट भरतो, अध्यक्ष महाराज त्याच्या शेतीच्या मालाला 2 पैसे मिळावेत हीच अपेक्षा अध्यक्ष महाराज, पण अध्यक्ष महाराज शेतकरी त्या ठिकाणी उभा झाल्यानंतर यांच्या पोलिसांनी अध्यक्ष महाराज त्यांच्यावर लाठीचार्ज करावा, हे सरकार काय हुकुमशाही आहे? सरकारने उत्तर दिलं पाहिजे, कुठल्या पोलिसांनी तुमचा आदेश होता का याचं उत्तर आपल्याला दिलं पाहिजे, तुमचा आदेश होता का? तर मग अध्यक्ष महाराज चला आम्ही त्याच्याकडे, अध्यक्ष महाराज यांचा आदेश होता की पोलिसांनी स्वतः लाठीचार्ज केला हे तातडीने या सभागृहाला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज, त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका त्यांचाही विश्वासघात या लोकांनी केला अध्यक्ष महाराज, लाखोच्या तादात मध्ये त्या ठिकाणी आता अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत, त्यांच्या मागण्या काय अध्यक्ष महाराज, त्यांच्या मागण्या अशा आहेत अध्यक्ष महाराज, नाना भाऊ विरोधी पक्ष त्या ठिकाणी मांडलंय अध्यक्ष महाराज, त्यांना सेवेत नियमित करण्याचा बाबतचा विषय आहे, त्यांना मोबाईल मध्ये अध्यक्ष महाराज पोषण ट्रॅकर जे मराठीत करण्याचं, त्याला इंग्रजीत सांगतात अध्यक्ष महाराज, हे लोक आहार व इंधनाचे दर वाढे मागे वाढले अध्यक्ष महाराज, त्याचा इंधनाची वाढ केली नाही अध्यक्ष महाराज, आणि अध्यक्ष महाराज त्यांच्या भाडे वाढ, अध्यक्ष महाराज आमची भूमिका एकदम स्पष्ट अध्यक्ष महाराज, हे सरकार शेतकरी विरोधी अध्यक्ष महाराज, हे कर्मचारी विरोधी, या सरकारचा आम्ही निषेध करतो। लक्षवेधी सूचना, लक्षवेधी क्रमांक 1, चला लक्षवेधी क्रमांक 1 अध्यक्ष मध्ये लक्षवेधी क्रमांक, अतुल भाटकर जी बोला, मंत्री कोण आहे, पुकारा लक्षवेधी क्रमांक 1 पुकारले ना, बसा मंत्री महोदय, नानाभाऊ एक मिनिट, नानाभाऊ ओ नानाभाऊ बसा, नानाभाऊ 2 मिनिटं, मुंडे साहेब आवाज साहेब सगळ्यांनी बसा, अध्यक्ष महोदय अंगणवाडी सेविकाच्या बद्दल दादा बोलले होते, विरोधी पक्ष नेता तुमचं एकच आहे का वेगळं काय? अरे बस एक मिनिट नानाभाऊ बसा, त्यांचं होऊ दे ना, असं कसं मिनिट, मुख्यमंत्र्यांचं होऊ दे, मग बोला तुम्ही, होतं ते त्यांचं, अरे नाना बघा तुम्ही सांगितलं वा, हो ठीक आहे, पण त्याच्यावर मी उत्तर दिलं होतं, आता तुम्ही अशी परिस्थिती आली की तुम्ही सभात्याग करा तरी कोणी गेलं नाही तिकडे बाहेर, अरे काय ऐका ऐका अहो बोलू दे अशोक राव, नाना भाऊ त्यांचं होऊ दे मग बोला की, चव्हाण साहेब नाना भाऊ तुमचे अध्यक्ष आहे, ते वॉकआउट करा बोलले, तुम्ही उठलेत नाही बसले, धन्यवाद तुम्हाला, आणि मी काय म्हणतो नाना भाऊ, सरकार संवेदनशील आहे, शेतकऱ्यांच्या पानात तोंडाला पानं पुसण्याचं काम कोणी केलंय राज्याला माहित आहे, पानात तोंडाला पानं पुसण्याचं काम कोणी केलंय राज्याला माहित आहे, आणि 12,000 कोटी रुपये या सरकारने दिले।
आणि तुम्हाला मी सांगतो हे सरकार संवेदनशील आहे आणि म्हणूनच नियमाच्या बाहेर जाऊन एनडीआरएफच्या बाहेर जाऊन आम्ही एनडीआरएफच्या बाहेर जाऊन आम्ही पैसे दिले आणि म्हणून बसा 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 नाना भाऊ बसा 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 हो आदित्यजी बसा ठीक आहे लक्ष्मी।